नमस्कार रसिक हो श्री हरिनाम गुटिकाच्या आजच्या भागात आपण अजामिळ मोक्षाची गोष्ट पाहू ओम मोक्षदायकाय नम पापी अजामिळ अंतिस्मरता स्मरता त्या उद्धरिले कमलाकांता परमपूज्य आई कान्यकुब्ज शहरात आपल्या पतिव्रता असलेल्या पत्नीला सोडून मद्यप्राशन करणाऱ्या वेश्येच्या नादी लागलेला पापी दुराचारी असा अजामिळ नावाचा ब्राह्मण होता त्या वृद्ध अजामिळाला दहा मुलगे होते त्यापैकी सर्वांत धाकट्या मुलाचे नाव नारायण असे होते तो सतत त्याच्या धाकट्या मुलाला नारायण नारायण अशी हाक मारीत असे वयाची अठ्ठ्याऐंशी वर्षे सरली आणि एक दिवस यमदूत त्याला न्यायला आले त्यावेळी अजामिळ नारायणा नारायणा अशा हाका मारून आपल्या धाकट्या मुलाला बोलावू लागला त्यावेळी त्याची हाक ऐकून भगवंताचे सेवक म्हणजे पार्षद धावून आले आणि त्यांनी यमदूतांना निघून जाण्यास सांगितले त्यावर यमदूत नारायणाच्या सेवकांना म्हणाले की हा अजामिळ दुष्ट पापी दुराचारी आहे तो नरकात जाण्यास योग्य आहे तर तुम्ही त्याला वैकुंठात कसे काय घेऊन चाललात त्यावर भगवंताचे सेवक म्हणाले की हे यमदूतांनो अजामिळ जरी पापी असला तरी शेवटच्या क्षणी त्याने भगवंताचे नाव घेतले आहे जो भगवंताचे ध्यान करतो त्याचे भगवंत रक्षण करतात त्यामुळे भगवंतांनी त्याला नेण्यासाठी आम्हास पाठविले आहे त्यानंतर गंगेमध्ये अजामिळाने देहत्याग केला आणि त्याचा पुण्यदेह वैकुंठ लोकी गेला अशा प्रकारे अजामिळास मोक्ष देणाऱ्या या भगवंतास आमचा नमस्कार ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात श्री हरिनाम गुटिका या मालिकेचा आजच्या दिवशी समारोप होत आहे धन्यवाद